अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आगमन. दहशतवाद आणि कट्टरतेविरोधात उभय देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा व्यक्त केला निर्धार. भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध आणखी दृढ करण्याच्या हेतूनं चर्चा करणं हे आपल्या भारत दौऱ्याचं उद्दिष्ट असल्याचं नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचं निवेदन. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. राज्यातल्या 68 गावातील 15,358 लाभार्थ्यांचा या यादीत समावेश. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. शेतकरी अर्थसहाय्याच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 807 अंकांची मोठी घसरण. निफ्टी 251 अंकांनी तर रुपया 34 पैशांनी घसरला. चीनखेरीज इतर देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 2,500 वर बळी. राज्यातल्या 19 जिल्ह्यातील सुमारे 1,570 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्चला मतदान. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका पटकथाकार आणि लेखिका सई परांजपे यांना मराठी भाषांतरासाठीचा यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलादेशवर 18 धावांनी मात. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. आता बघूया सविस्तर वृत्त. दहशतवाद आणि कट्टरतेविरोधात भारताच्या जोडीनं काम करण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांचं 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आज आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये मोटेरा स्टेडियमवर आयोजित नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात ते बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इवांका ट्रम्प आणि जावई कुश्नेर यांच्यासह भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्याबरोबर 12 सदस्यांचं शिष्टमंडळ आहे. ट्रम्प यांचं दुपारी अहमदाबाद इथं आगमन झालं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर रोड शो केला. तसंच साबरमती इथं महात्मा गांधींच्या आश्रमालाही भेट दिली. त्यानंतर नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमातही ते सहभागी झाले. कार्यक्रमाला उपस्थित लाखो प्रेक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी संबोधित केलं. द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या हेतूनं चर्चा करणं हे आपल्या भारत दौऱ्याचं एक उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले. संरक्षण, अंतराळ, संशोधन क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहयोगानं काम करत असल्याकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर भारतानं गेल्या काही वर्षात कला, विज्ञान आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे असंही ट्रम्प यावेळी म्हणाले. In a single decade, India has lifted over 270 million people out of poverty. Under Prime Minister Modi, for the first time in history, every village in India now has access to electricity. 320 million people, more Indians, are right now connected to the internet. भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार असून त्यांच्या द्विपक्षीय संबंधांची व्याप्ती विविध क्षेत्रांमध्ये वाढत गेल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारताप्रती वाटणारी आपुलकी वेळोवेळी व्यक्त केली आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. जिसका भारत की आजादी में अहम स्थान रहा है. आज आप विविधता से भरे उस भारत में हैं जहां सैकड़ों भाषाएं बोली जाती है. हमारी ये रिच डाइवर्सिटी, डाइवर्सिटी में यूनिटी और यूनिटी की वाइब्रेंसी भारत और अमेरिका के बीच मजबूत रिश्ते का बहुत बड़ा आधार है.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंबीय आणि शिष्टमंडळाच्या सदस्यांसह आग्रा इथं ताजमहललाही भेट दिली. यावेळी ट्रम्प यांनी पत्नी मेलोनिया यांच्यासह ताजमहल परिसरात फेरफटकाही मारला. ताजमहलचा इतिहास आणि महत्व त्यांनी समजून घेतलं. त्यानंतर आपला अभिप्रायही तिथल्या वहीत नोंदवला. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या ताजमहलच्या परिसरात जवळपास तासभर वेळ ट्रम्प यांनी घालवला. संपन्न आणि वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी कालातीत वास्तू ताजमहल पाहून भारावून जायला होतं, अशा भावना ट्रम्प दाम्पत्यानं व्यक्त केल्या. ट्रम्प यांच्या भेटीचा उत्साह आग्र्यामध्ये रस्तोरस्ती दिसून आला. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. ताजमहलकडे जाणाऱ्या मार्गावर भारत आणि अमेरिकेचे झेंडे घेऊन विद्यार्थीही उभे होते. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उद्या राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ट्रम्प यांची शिष्टमंडळस्तरीय द्विपक्षीय महत्वपूर्ण चर्चाही होणार आहे. पुढे राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाहीर केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश असून एकूण 68 गावातील 15,358 लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या 34,83,908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी चर्चा होणार आहे. पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती आणि पुणे जिल्ह्यातल्या काही लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत प्रारंभ झाला. वंदे मातरमनं दोन्ही सदनांच्या कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत विरोधी सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरले. शेतकरी सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा घोषणा त्यांनी सुरू केल्या. विरोधकांच्या गोंधळातच सगळी कागदपत्रं सादर करत 24,723 कोटींच्या पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या. या मागण्यांमध्ये सुमारे 15,000 कोटींची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी आहे. याच गदारोळात अध्यक्षांनी चिमणराव पाटील, संग्राम थोपटे, संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अनिल पाटील यांची नावं तालिका अध्यक्ष म्हणून घोषित केली. यानंतर किसनराव राऊत आणि पुष्पसेन सावंत या दिवंगत सदस्यांबद्दलचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडला. त्यावेळी विरोधी सदस्य बोलण्याचा प्रयत्न करतच होते. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वैभव नाईक, मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अध्यक्ष नाना पटोले यांनी शोकभावना व्यक्त केल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांच्या बातमीत म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विधान परिषदेतही आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 13 मिनिटाला संपलं. या दोन्ही प्रश्नांवरचे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले. शेतकऱ्यांचा मुद्दा इतर आयुधांच्या मार्फत उपस्थित करावा अशी सूचना सभापतींनी केली, मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच 2019-20 पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आली. गोपिक्षण बाजोरिया, अनिकेत तटकरे, अनिल सोले, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली.
त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातल्या 19 जिल्ह्यातील सुमारे 1570 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्चला मतदान होणार आहे. मतमोजणी 30 मार्चला होईल. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. त्याकरता नामनिर्देशनपत्र 6 ते 13 मार्च या कालावधीत स्वीकारली जातील. त्यांची छाननी 16 मार्चला होईल. या परिसरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. बातमी आहे शेअर बाजाराची. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 807 अंकांची मोठी घसरण झाली आणि तो दिवस अखेर 40,363 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 251 अंकांनी घसरून 11,829 अंकांवर आला. कोरोना विषाणूच्या सातत्याने वाढत चाललेल्या प्रसाराचा प्रभाव जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. त्याचाच परिणाम राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारावर झाला आहे. मुंबई शेअर बाजारातली आजची 806 अंकांची घसरण ही एका दिवसातली सर्वाधिक अंकांची घसरण असल्याची या वर्षातली ही दुसरी वेळ आहे. चीन बाहेरच्या देशांमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत असल्यानं अर्थव्यवस्थेची गती मंदावू लागली आहे. चलन बाजारातही रुपयाच्या मूल्यानं जवळपास 3 महिन्यातला नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत ते 71.98 रुपये इतकं राहिलं. कोरोना विषाणूमुळे सुरू झालेल्या COVID-2019 या रोगाच्या साथी चीनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 2,500च्यावर गेली आहे. तर विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 77,000हून अधिक आहे. चीनच्या वुहान शहरासह हुबेई प्रांतात विषाणूचं थैमान सुरूच आहे. हुबेई प्रांतात अडकलेल्या 100हून अधिक भारतीयांची सुटका करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. चीनखेरीज इतर देशांमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दक्षिण कोरियात हा आकडा 833 पोहोचला आहे. तर इराणमध्ये 47 जणांना लागण झाली आहे. विषाणूच्या संसर्गामुळे COVID-2019 रोगाची लागण होऊन इराणमध्ये मृत पावलेल्यांची संख्या आज 12 गेली आहे. इराणमध्ये 14 प्रांतातल्या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं जारी केले आहेत. इराणलगतच्या देशांनी इराण सीमा तुर्तास बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या संशयामुळे 2 व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवलं आहे. तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 50,091 प्रवाशांची तपासणीही करण्यात आली आहे. चित्रपट दिग्दर्शिका पटकथाकार आणि लेखिका सई परांजपे यांना वर्ष 2019चा साहित्य अकादमीचा मराठी भाषांतरासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्या अँड देन वन डे या आत्मचरित्राच्या मराठी भाषांतरासाठी परांजपे यांना पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्य अकादमीनं देशातल्या 23 प्रादेशिक भाषांमधल्या विविध साहित्य प्रकारातल्या सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती आणि लेखकांच्या नावांची घोषणा आज केली. लोकसंगीत हा हिमाचल प्रदेशातल्या लोकांच्या संस्कृतीचा महत्वपूर्ण भाग आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत आपण जाणून घेऊया हिमाचल प्रदेशातल्या किन्नोरी लोकनृत्य आणि लोकसंगीताविषयी. लोकसंगीत हा हिमाचल प्रदेशातील लोकांच्या रोजच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा अपरिहार्य घटक आहे. या राज्यातील 12 जिल्ह्यांपैकी एक असलेला किन्नोर हा अत्यंत दुर्गम जिल्हा. किन्नोरची समुद्र सपाटीपासूनची उंची 2,320 मीटर पासून 6,816 मीटर पर्यंत आहे. या ठिकाणच्या हवामानात जगण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तरी किन्नोरवासियांनी याही परिस्थितीत त्यांच्या सांस्कृतिक परंपरेची जोपासना केली आहे हे विशेष. किन्नोरच्या लोकसंगीताचा विचार विमर्श करत असताना एक गोष्ट जाणवते की या ठिकाणच्या लोकसंगीत लोकनृत्य आणि वाद्य यांमध्ये कर्णमधुर संबंध आहेत. किन्नोर मध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हेच वाद्य वाजवले जातात. त्यामुळे या वाद्यांचं महत्व नाकारता येत नाही. त्या ठिकाणच्या देवतांच्या रोजच्या प्रार्थनेसाठीही किन्नोरी लोक लोकसंगीताचा वापर करतात. देवतेला जागृत केलं तर मुख्य पुजारी तेथील रहिवाशांच्या ख्याली खुशालीसाठी आणि पुढील पिकाचा अंदाज घेण्यासाठी देवतांशी संवाद साधू शकतात अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच देवतांना जागृत करण्यासाठी विशेष संगीत वाजवलं जातं.
लोकवाद्य हे भक्ती गरणासाठी अतिशय उत्साह निर्माण करतं. या सर्वच वैशिष्ट्यांमुळे किन्नूर लोकसंगीतानं जगभरात मोठं नाव कमावलं आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजयी धडाका सुरूच आहे. भारताने आज बांगलादेशला 18 धावांनी मात देत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यातही पूनम यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. सलामीवीर शेफाली वर्मा आजची सामनावीर ठरली. शेफालीने 17 चेंडूत 39 धावांची तडाखेबंद अशी खेळी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 142 धावा करत बांगलादेशपुढे विजयासाठी 143 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र बांगलादेशचा संघ 20 षटकात 8 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारू शकला. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याच काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 19. नागपूर 33, 19. पुणे 35, 16. औरंगाबाद 34, 19. नाशिक 34, 14. कोल्हापूर 35, 20. रत्नागिरी 34, 20. सोलापूर 36, 21. आणि अमरावती कमाल 35 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आगमन. दहशतवाद आणि कट्टरतेविरोधात उभय देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा व्यक्त केला निर्धार. भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध आणखी दृढ करण्याच्या हेतूनं चर्चा करणं हे आपल्या भारत दौऱ्याचं उद्दिष्ट असल्याचं नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचं निवेदन. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. राज्यातल्या 68 गावातील 15,358 लाभार्थ्यांचा यादीत समावेश. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. शेतकरी अर्थसहाय्याच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 807 अंकांची मोठी घसरण. निफ्टी 251 अंकांनी तर रुपया 34 पैशांनी घसरला. चीनखेरीज इतर देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 2,500 बळी. राज्यातल्या 19 जिल्ह्यातील सुमारे 1,570 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्चला मतदान. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार आणि लेखिका सई परांजपे यांना मराठी भाषांतरासाठीचा यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टी ट्वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलादेशवर 18 धावांनी मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.